गणपत बाप्पा मोरिया स्वागत आहे आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो माझ्यासोबत आहे गौरव आहे बघा इकडे। तर मित्रांनो आज जात आहोत गणपती आणण्यासाठी। तर आजची व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे आपली, कारण की आपण गणपती आणायला जात आहोत आणि त्यानंतरला डेकोरेशन सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर आता निघत आहोत जाण्यासाठी देवाऱ्यामध्ये। आमच्याकडे देवाऱ्यात गणपती आम्ही दरवर्षी आणतो। अख्ख्या गावातली सर्व माणसांनी जे गणपती असतात प्रत्येकांची गणपती ते एक सोबतच गावात घेऊन जातो। गेल्या वर्षी सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिली असेलच। तर आता आम्ही जात आहोत, तर चला। तर मित्रांनो आता आलो आहोत गणपती नेण्यासाठी। आता वाजलेत 3 वाजायला आलेत आणि आता हे बघा तिकडे समोर तो बघा गणपती घेत आहोत आणि सोबत आहे तुषार। तर आता थोड्या वेळाने गणपती नेणार आहोत सुरू। तर हे बघा मित्रांनो सर्व मंडळी आहेत गावची। हे बघा तिकडे सजन बाबा आहेत आणि हे बाकी सर्व पोरं गावची। तर आपण विचारूया बाबांना कसे गावी कोकणामध्ये पारंपरिक गणपती सण साजरा केला जातो। ज्या कोकणामध्ये निसर्ग राजा आता म्हणजे गणपती हा कोकणचा राजा समजला जातो आणि लोक मुंबईकरी आणि ग्रामस्थ हे आवडीने कोकणामध्ये गणपतीसाठी येतात आणि चाकरमानी सगळे मुंबईचे येऊन आपला उत्सव साजरा करतात। आणि ही ओढलोपाडली पारंपरिक ही लोकांची आहे आणि ते हे लहान मोठी जी आता नवतो तरुण मंडळी आहे ती आता त्याच्यामध्ये उतरलेले आहे आणि त्याच्यामध्ये ते अनेक कार्यक्रम करत आहेत, गावात अनेक गोष्टी राबवत आहेत। कारण गणपती हा सण सगळ्यांसाठी आणि चांगल्या पद्धतीने आमच्या पनडी गावामध्ये उत्सवाने साजरा करतात। कुठलीही भानगड टंट कुठलेही नसेल, रात्रीचे लोक जाणार नाचणार, सकाळच्या टायमाला आरती करणार लोक, 12 वाजता आरतीला सुरुवात करणार, त्याच्यानंतर मग सगळे गणपती असतील त्या ठिकाणी मुलं जाणार, त्यांच्याकडे त्या गणपतीकडे आराधना करणार की यावर्षी पाऊस चांगला पडू दे, लोकांची शेती चांगली पिकू दे, असे अनेक लोक देवाला साकडं घालत असतात। आणि गणपती हा सण कोकणामध्ये उत्तम तऱ्हेने साजरा केला जातो, त्यामुळे गणपती हा कोकणचा राजा समजला जातो। आणि आपल्याकडे एक परंपरा आहे पण आपल्या गावात की सर्व मिळून एकत्र गणपती घेऊन जातो दरवर्षीप्रमाणे। गेल्या वर्षी तसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तर यावर्षी तसं नाही, आमच्याकडे पहिल्यापासून परंपरा चालूच आहे। किती वर्ष तरी सुद्धा किती वर्ष झाले आपल्या गावात गणपती येतात? आता झाली 100 वर्षाच्या आसपास झालेली आहे आणि त्यावेळेस किती 2 गणपती होते, आता त्यातले 13 गणपती झालेले आहेत गावात आणायला सुरुवात केली आहे। त्यावेळेस कशी गंमत होती, लोकांची हालकीचे दिवस होते तेव्हा गणपती आहे, आता सगळे चाकरमानी मुंबईकरी हे सगळे चांगले तरबेज असल्याकारणाने आनंदाने गणपती आणतात आणि आत्ता 13 गावात गणपती आहे आणि उत्सव चांगला पार पडतो। हो मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल, त्याला जिग्नेजा आमचे, तुम्हाला काय बोलायचं गणपती कसं वाटतं तुम्हाला गावी आपल्या? काय नाही, दरवर्षीप्रमाणे म्हणजे आनंदाचा वाटावं असतो, तसेच सर्व मुंबईकरी गावामध्ये एकत्र कोकणात गणपती म्हणजे एक मोठा उत्साह झाला, तर सर्व मजेतच असतात, एकदम खुशाल आणि मुंबईवरून चाकरमानी गावी येतात स्पेशल गणपतीसाठी। त्यात ट्रॅफिक जाम एकदम, म्हणजे काही किती संकट आले तरी गणपतीला गावी लोकही चाकरमानी येणार म्हणजे येणारच, तर ती एक मजा वेगळीच असते। तर तुम्ही आपल्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, आपल्या व्हिडिओमध्ये गणपतीच्या शेवटपर्यंत जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत आपल्या दर दिवशी व्हिडिओ येणार आहेत आणि प्रत्येक दिवशी व्हिडिओ तुम्ही पहा, खूप मजा येणार तुम्हाला पाहायला मिळणार आहे गावी गणपती कशाप्रकारे साजरा केला जातो कोकणामध्ये। तर ही व्हिडिओ सुद्धा पूर्ण पहा। चला मित्रांनो आता निघालेलो आहोत गणपती घेऊन। हे बघा हे सर्व गणपती आहेत आतमध्ये गावातले सर्व गणपती।
ना मित्रांनो, आलो आहोत घरी गणपती घेऊन। हे बघा टेम्पो आला आहे, गणपती म्हणजे सर्व गणपती आहेत। चंदा ना भेटला तू, तुमच्याच घरी आहे घरामध्ये बघ तू पल्लू बघ आता आ गया। सोबत आहे सार्थक आहे आदर्श आहे, तर गणपती बाप्पा आले आहेत आज आणि आपण डेकोरेशन तुम्हाला उद्या दाखवणार, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू डेकोरेशन आणि अजून काहीतरी दाखवणार आहे ते नक्की पहा। आजची व्हिडिओ इथे संपत आहे, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनल नाही असेल चॅनलला सबस्क्राईब करा। असं भेटू कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय 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 बाय।